तर आज आपल्याला लागणाऱ्या साहित्यांमध्ये आहे हे छोटे पर्ल। ह्या छोटे पर्लशी तुम्ही एक माळ सुद्धा घेऊ शकता, तेवढी सुद्धा सफिशियंट आहे। त्यानंतर आपण घेतलेले आहेत रेड कलरचे आणि ग्रीन कलरचे हे छोटे राऊंड शेपचे कुंदन। इथे आपण ही पर्लची चेन घेतलेली आहे, ही तुम्हाला इझिली कोणत्याही शॉपमध्ये 20 ते 30 रुपये मीटरनी मिळेल। त्याच्यानंतर ही आपण डायमंड चेन घेतलेली आहे, स्टोन चेन किंवा ह्याला म्हणतात, ही सुद्धा तुम्हाला 20 ते 30 रुपये पर मीटर अशी मिळेल। त्याच्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे ही आहे बॉल चेन, बॉल चेन तुम्हाला 10 रुपये पर चेन अशा प्राईजने मिळेल। त्यानंतर आपण घेतलेली आहे ही सुपारी, ही सुपारी तुम्हाला पर 2 रुपये किंवा 5 रुपये किमतीने मिळेल। मी आज फेविबॉन्डचा वापर करणार आहे, पण जर तुमच्याकडे फेविबॉन्ड अवेलेबल नसेल तर तुम्ही फॅब्रिक ग्लूचा सुद्धा वापर करू शकता, पण फेविबॉन्डनी लवकर चिटकते त्यामुळे मी फेविबॉन्डचा वापर करत आहे आणि कात्री घेतलेली आहे। तर ह्याच्यावर आपण एक रेड कलरचा हा जो कुंदन घेतलेला आहे तो असा चिटकवून घेणार आहोत अशा पद्धतीने, आणि जस्ट एक 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 मिनिट तुम्हाला असाच ठेवायचा आहे जेणेकरून तो परफेक्ट चिटकेल। त्यानंतर आपल्याला ह्या साईडला असा फेविबॉन्ड लावून घ्यायचा आहे। आणि या साईडने आपण ही अशी पर्ल चेन लावून घेणार आहोत। अशा पद्धतीने जेवढी पर्ल चेन लागत आहे तेवढी आपण राऊंड करून घेऊन बाकीची अशी कट करणार आहोत। त्यानंतर आपण पुन्हा एक फेवी बॉन्ड थोडा इथे असा लावून घेणार आहोत ह्याच्या बरोबर खालच्या साईडला। लक्षात ठेवा, फेविबॉन्ड लागल्यानंतर 10 ते 20 सेकंद तुम्ही थांबायचं आहे जेणेकरून तो थोडासा वाळल्यावर तो पटकन चिटकतो। आता आपण ही स्टोन चेन घेतलेली आहे आणि याचा सेम राऊंड आपण याच्या भोवती असा करणार आहोत अशा पद्धतीने, आणि बाकी चेन घेणार आहोत। त्याला सेटल करण्यासाठी तुम्ही टूथपिकचा किंवा असा राऊंडरचा यूज करू शकता, म्हणजे तुम्हाला डिटेलिंग करता येईल व्यवस्थित। आता याचे 2 लेअर हे लावून घेतलेले आहेत आपण अशा पद्धतीने। आता आपण पुन्हा थोडासा फोम घेणार आहोत आणि एक एक पर्ल असा याच्या खाली चिपटवून घेणार आहोत अशा पद्धतीने। आपण हे छोटे पर्ल्स लावून घेतलेले आहेत, आता पुन्हा आपण एक फेवी बॉन्डचा लेअर लावणार आहोत त्याच्या खाली। आपण ही एक पर्ल चेनचा पुन्हा एक लेअर अटॅच करणार आहोत अशा पद्धतीने। एक फेवी बॉन्डचा लेअर असा लावून घेणार आहोत आणि सेम असाच पर्लचा लेअर इथे आपण एक खाली करणार आहोत अशा पद्धतीने। ही आपण पर्लची अजून एक चेन इथे अशी अटॅच करून घेतलेली आहे। आता आपण पुन्हा इथे फेवी बॉन्ड लावून घेणार आहोत अशा पद्धतीने।
आणि आता आपण इथे एक रेड कुंदन आणि ग्रीन कुंदनचा पॅटर्न करणार आहोत. इथे ग्रीन कुंदन, रेड वाला कुंदन, आपण इथे करून घेतलेली आहे. आता ह्याच्या खाली आपल्याला पुन्हा एक फेवी बॉन्ड लावून घ्यायचा आहे आणि इथे आपण जी घेतलेली आहे बॉल चेन ती अशी स्टिक करून घ्यायची आहे. आता शेवटी म्हणजे सर्वात खाली आपण पुन्हा एक पर्लची लाईन इथे करणार आहोत अशा पद्धतीने. तिने अशा पद्धतीने ही आपली सुपारी रेडी आहे. या सुपारीचा वापर तुम्ही औक्षण करण्यासाठी करू शकता, त्याचप्रमाणे गौरी गणपतीमध्ये तुम्ही पान सुपारी म्हणून करू शकता, सप्तपतीसाठी सुद्धा या सुपारीचा तुम्ही वापर करू शकता.